तर शेकडो गाड्या समृद्धी महामार्गावरून मुंबईकडे निघाल्या। समृद्धी महामार्गाचं उद्घाटन अद्यापही झालेलं नाही। सर्वसामान्यांसाठी हा महामार्ग बंद आहे। मात्र असं असताना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी समृद्धी महामार्गासाठी खास परवानगी देण्यात आली का असा सवाल आता विचारला जातो। दरम्यान सामने ही बातमी दाखवल्यानंतर चूक झाल्याचं अर्जुन खोतकरांनी मान्य केलं। दरम्यान या सगळ्या प्रकरणी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकरांवर कारवाईची मागणी केली। समृद्धी महामार्ग सर्वांसाठी बंद आहे, सामान्य लोकांसाठी बंद आहे आणि हे वैजापूरपर्यंत त्यांनी समृद्धी मार्ग प्रवास करतात, त्यांना कोण परमिशन दिलं हे बरोबर नाही ना। यांच्यावर गुन्हे दाखल झाला पाहिजे। माझी शासनाकडे अपेक्षा आहे की तुम्ही गुन्हे दाखल करा। सामान्य माणूस गेला तर त्याला फाईन भरते, त्याच्यावर गुन्हे दाखल होते। हे कोण महाराज आहे का, राजा महाराज आहे का, यांना माफ आहे का सर्व?